आपल्यामध्ये सुद्धा हिरा दडला आहे आपल्या गावामध्ये. जबरदस्त अष्टपैलू ज्याची कामगिरी पाहतो आपण, सलगच्या चारही सामन्यामध्ये ज्याने सामनावीचा किताब पटकवलाय तो चेतन ठाकरे. इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. त्यांनी ब्रँड दाखवलाय, स्वतःला सिद्ध केलंय. नुकतंच आपण त्याचा गुणगान गात नाही, त्यांनी सिद्ध करून दाखवलं या लीगच्या माध्यमातून. चला मैदानामध्ये नवीन सामना, दिगंबर आणि श्रीकांत. दिगंबर पाटील स्ट्राईक एंडला आणि हुक करचा प्रयत्न, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली थोडीशी चेंडू, आणि चेंडू अगदी हँडल जवळ लागला असं आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव सुद्धा पूर्ण केली दिगंबर पाटील यांनी. सोबतीला श्रीकांत आहेत आणि फ्रंटलाईन गोलंदाज विश्वनाथ. सामना इथे सुरू झालाय, क्रिशा इलेव्हन विरुद्ध ओम साई स्पोर्ट्स. क्रिशा इलेव्हनने बॅटिंगचा निर्णय घेतला टॉस जिंकून कॅप्टनने, आणि ती बॅटिंग आपण सुरू झालेली पाहतोय. टॉस केलाय पुढचा चेंडू विश्वनाथ याने, आणि या चेंडू ओव्हर पिचला खोदून काढेल श्रीकांत याने. चेंडू निसटला बघा, जसं सलमान खानच्या हातातून ऐश्वर्या राय निसटली तसं चेंडू निसटला आणि गेला सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. नशिबाचा चौकार, बाजी मारली अभिषेक बच्चनने, त्याचं पण नशीब फुललं. 300 करोड आहेत बँक बॅलन्स ऐश्वर्या रायचा, नशीब फुलत गेलं आणि फुलत गेलं, आणि अमिताभ बच्चन बनला आता 35,000 करोडचा मालक. वा, याला म्हणतात नशिबाची साथ लाभणं. लॉब केला चेंडूला ऑन साईडला, स्क्रीनच्या समोर चेंडू अडवला जातोय आणि पाहता पाहता फेकी झाली, त्या दरम्यान दोन धावा सुद्धा पूर्ण झाल्या. धावसंख्या 7 वरती गेलेली आहे. 7 ऑन द बोर्ड. दिगंबर आणि श्रीकांत यांची चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. आपल्याला 40+ फलंदाज चमकतायत, चमकदार कामगिरी सुद्धा करतायत. सेकर ह्या बॅट्समननी दाखवून दिलं की हम भी किसी से कम नाही, अजून सुद्धा आमचं क्रिकेटचं तारुण्य अबाधित आहे ते दाखवून दिलं. महेश माळी, तसेच श्रीकांत, निलेश चोरगे, असे जुने क्रिकेटर, राजेश पवार, योगेश भोईर, आणि हा लाऊड अपील केलाय. पंच सांगतात की चेंडू एसटीला सोडून जाणार आहे. लेगबाईच्या रूपाने ही धाव आपण अधोरेखित करतोय. धाव फलकाती, धावसंख्या 8 8 ऑन द बोर्ड. लाईव्ह कव्हरेज सुरू आहे प्रिन्स म्यूच्या माध्यमातून. या परिसरामध्ये कोणी झोपला सुद्धा नसेल इतकी उत्कृष्ट स्पर्धा इथे पाहायला मिळते. अगदी सप्तरंगी खेळ, आणि दिगंबर पाटील यांचा अगदी सप्तरंगी फटका पाहतोय आपण. बॅकफुटला गेले होते आणि कटचा प्रयत्न शॉर्ट कव्हरकडे, कव्हर करेपर्यंत एक धाव सुद्धा कव्हर केली, आणि पाहता पाहता त्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 5 चेंडूंमध्ये 9 एक सिंगल, एक चौकार, एक डबल, एक लेग बायज आणि एक सिंगल. अंतिम चेंडू ह्या पहिल्या षटकाचा काय जल्लोष बघितला आपण आधीच्या सामन्यामध्ये. कोणी प्रेक्षक इथे जागा सोडायला तयार नाहीये, आणि कुठलाही संघ सामना सोडायला तयार नाहीये. जय पारधी बाबांनी दाखवून दिलं. चेतन ठाकरे जोपर्यंत मैदान होता तोपर्यंत अशा कायम होत्या. आणि हा बघा चेंडू ओव्हर पिचला ड्राईव्ह केलं होतं स्ट्रेट ड्राईव्ह श्रीकांत याने. सिंगलची प्राप्ती केली सिली मिड विकेटला कव्हर करेपर्यंत. दिगंबर हे थांबवत आहेत की एक धाव बस झाली आपल्याला, आपण पुढे बघूया. आणि पहिलं षटक समाप्त झालं स्ट्राईक श्रीकांतकडे. धावसंख्या 10 बरोबर दुहेऱ्या अंकात जाऊन पोचलेली आहे. एव्हाना चिमुकले झोपलेले असतात, परंतु बघा आज त्यांची झोप उडाली आहे जणू काय कालपासून. जवळपास 50% आम्हाला चिमुकलेच पाहायला मिळतात आजच्या या धरती प्रेक्षकांमध्ये. हे त्यांचं वेड क्रिकेटचं, क्रिकेटने जगालाच वेड लावलंय. आणि आपलं सौभाग्य की आपल्या भारताने, आपल्या महाराष्ट्रानेच क्रिकेटचं भगवान जन्माला घातलं. सचिन तेंडुलकर ज्यांची संपत्ती पण कमी नाही आहे, ऐकायची का तुम्हाला 2,000 करोड. आता फिरतायत ते काश्मीरमध्ये आहेत सध्या, नाही आता ISPL खेळायला आलेत, जाऊन आले. क्रिकेटने खूप काय दिलं आणि त्यांनीसुद्धा क्रिकेटला खूप काय दिलं. 24 आपल्या वयाची देणं साधी गोष्ट नाही आहे. अनेक ठिकाणा सामोरं गेले परंतु बॅटने उत्तर दिलं, मुखाने नव्हे. गॉड ऑफ क्रिकेटर सचिन तेंडुलकर 35,957 धावा ज्याने कुठल्या, शतकांचं महाशतक केलं. वन डेमधले 49 कसोटीमधले अशा अनेक धावा, अनेक रेकॉर्ड्स. पहिलं द्विशतकसुद्धा टोकलं होतं 2010
आणि 13 मध्ये रिटायरमेंट घेतलं. अगदी दिमाखामध्ये व्हीआरएस घेतलं म्हणू शकतो आपण, त्यालाच म्हणतात गॉड ऑफ क्रिकेट. त्या क्रिकेटने जगाला वेड लावले आणि क्रिकेट पाहतोय आपण, उल्लेखनीय, अलोकनीय, अद्वितीय, अद्वितीय खेळ, ग्लोरियस खेळ. हो, हा फटका सुद्धा आगळा वेळा मारतायत श्रीकांतजी. कुठे मारायचं होतं नक्की आणि गेला कुठे आणि बघा त्या ठिकाणी दोन धाग्याचा प्रयत्न करत असताना श्रीकांत बाद झाले रनआउटच्या रूपामध्ये. वन डाउन बॅट्समन जाईल मैदानामध्ये, मिस्टर आयुष, आयुष भोईर, ज्याने मॅन ऑफ द मॅच घेतली, कारण त्याचा टी शर्ट सांगतोय की मी मॅच मॅन ऑफ द मॅच विनर आहे. आणि हातामध्ये बॅट घेऊन गेलाय मैदानामध्ये. धावसंख्या आहे ती 11 वर, 11 ऑन द बोर्ड. 1-1 for 1 निल्सन आकडा आलाय, जो लकी आकडा आहे. आणि असा आकडा आला की डेव्हिड शेपर्ड नावाचे पंच टूनकन उडी मारायचे. एके काळमध्ये त्याची त्यांची पंचगिरी पाहायला आवडायची. आणि सचिन तेंडुलकर साहेबांचे सर्वात दुश्मन पंच म्हणजे स्टीव्ह बकनर बनले होते. पण त्या पंचाला कुठल्या प्रकारचं प्रत्युत्तर केलं नाही साहेबांनी, आपल्या सचिन तेंडुलकर साहेबांनी, तर बॅटने उत्तर दिलं होतं. आणि आज ते स्टीव्ह बकनर नक्की नतमस्तक होत आहेत गॉड ऑफ क्रिकेटच्या समोर. असं मोठमोठे इतिहास आहेत क्रिकेटमध्ये. म्हणतो तो क्रिकेट आपण पाहतोय, हा फक्त पुश करत होता. डिफेन्सिव्ह स्ट्रोक मधून चिट बॅटच्या हातला कडेला एजला लागतोय, ट्रॅव्हल होतोय अगदी शॉर्ट लेगच्या दिशेने. सिंगलची प्राप्ती, धावसंख्या इथे 12 वर आहे, 12 ऑन द बोर्ड. चेतन ठाकरेने 4 मॅन ऑफ द मॅच घेतल्या, सचिन तेंडुलकरने 176 वेळेला मॅन ऑफ द मॅच पटकावल्यात. 176 रेकॉर्ड्स वरती रेकॉर्ड्स. रेकॉर्ड हे मोडण्यासाठी असतात. आणि विराट कोहली त्यासाठी पुढे अग्रेसर झालाय. बॅट्समन सुद्धा दिगंबर पुढे अग्रेसर झाले होते, पण तो चेंडू त्यांना लागलाय जणू का थोडासा. आणि आता कान मंत्र देत असताना आयुष जातोय दिगंबर दादांना सांगतोय काहीतरी मंत्र देईल. धावसंख्या 12 वर. यानंतरचा सामना आपण टॉससाठी बोलवते, मायरा 11 विरुद्ध शिवांश 11. या दोन कॅप्टनला किती वाजल्यात घड्याळामध्ये? 12:40. हो, कट केला छान पद्धतीने आणि तितकं सुरक्षित त्याच्या बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने 30 सर्कलमध्ये. त्या दरम्यान एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होता दिगंबर पाटील. वेगाने, सुसाट वेगाने आले होते, अगदी गाडीला आपल्या ब्रेक नसल्यासारखं वेगाने आले, परंतु त्यांच्या विकेटचं पतन झालं. रनआउट होत असताना हे लागोपाठचे 2 40+ फलंदाज, एक श्रीकांत बाद झाले आणि आता दिगंबर पाटील बाद झाले. आयुष भोईरच्या सोबतीत आता विशाल जातोय, तो सुद्धा सामनावीरचा किता पटकावलेला खेळाडू आहे विशाल. दोघांवरती आता पूर्णपणे जबाबदारी असेल. आपल्या संघाची धुरा सांभाळावी लागेल, आपल्या संघाचं सुकाणू आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन जावं लागेल विशाल आणि आयुषला. दुसऱ्या षटकामध्ये अगदी धावा रोखल्यात गोलंदाज नितीन पाटीलने, 2 धावा खर्च केल्या. वा, खूप छान बॉलिंग. 3 डॉट 4 डॉट, 1-2 सिंगल फक्त, 2 धावा खर्च केल्या, 4 डॉट 2 सिंगल. अगदी वाखाणण्याजोगी बॉलिंग ज्यांनी केली नितीन पाटील. आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय अनुज भोईर. समोर बॅट्समन आहे आयुष भोईर. आयुष टू अनुज, अनुज टू आयुष. भाई क्या किया, फुल टॉस नहीं तो बीमर डाल दिया आणि चेंडू गेला अगदी सीमा रेषेच्या बाहेर. 1+4 फायबर्स पंजा. पंजाचं स्थान कमी झालंय, कमळ जास्त फुलत चाललंय. धावसंख्या 17 वर, 17 ऑन द बोर्ड. शेवटची मॅच आम्ही अनाऊन्स करतोय, टॉस साठी येऊन थांबा, आपला संघ आधी तयार करा. मायरा 11 विरुद्ध शिवांश 11. संघ तुमचा पुन्हा उपस्थित पाहिजे टॉस केल्यानंतर, लगेच तुम्ही इथे खेळण्यास उतरायचं आहे. धावसंख्या 17 आणि हा फ्रीटचा चेंडू असेल. उघडा डोळे बघा नीट, सगळ्याचे डोळे उघडेच आहेत कारण झोप कोणाला येत नाहीये. आणि हा फ्रीट आहे, चेंडूला खाली ठेवलं. ओ माय गॉड, डॉट काढला परंतु बघा हॉट झाला चेंडू, गेला अगदी सर्वांना बीट करत असताना लॉंग स्टॉप कडे 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. वा, काय क्रिकेट आहे बघा. दिस इज ग्लेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी, कधी पण काही होऊ शकतं. बघा रिप्ले,
हॅमरचा प्रयत्न केला होता, बॅटच्या आतला एजला लागला चेंडू, विकेट किपरच्या अगदी दुरी पायांच्या मधून गेला, जसा सुईतून धागा ओवावा तसा चेंडू गेला लॉन्गस्टॉप, अगदी साईड स्क्रीनच्या समोर धडकला, चार धावा त्याने बहाल केल्या धावसंख्या 21 वर. क्रिशा इलेव्हन संघ बॅटिंग करतोय टॉस जिंकून, धावा झाल्यात 21. हा पुढचा चेंडू डिफेन्स सिक्स्टो फ्रंट फुट ड्राव सुंदर पद्धतीने सजवला आयुष्ने, अजून एक नशिबाची साथ मिळते, नशीब फिदा झालंय, नशीब फिदा होते ते म्हणजे टीम क्रिशा इलेव्हनच्या अगदी समोर लागोपाठचे दोन चौकार मिसफिल्डिंगच्या माध्यमातून झाले. कधी काही होऊ शकतं असा क्रिकेटचा विलक्षण खेळ पाहतो आपण, जो सरड्याप्रमाणे रंग बदलतोय. इंद्रधनुष्याचे रंग कमी पडावे इतका हा सप्तरंगी अष्टरंगी नवरंगी दहारंगी अनेक रंगी खेळ आहे. नशिबाचा चौकारचे हॅट्रिक होईल का बघायची आहे. हॅट्रिक तर केली आयुषी आणि चौकारांची आज सुद्धा खोदून काढलाय, बॅट अगदी इनसाइड आउट टाकली होती, खोदून काढला चेंडूला फुलवलेचा चेंडू आणि त्या ठिकाणी धोका होता परंतु सुरक्षित पोहोचले आपल्या क्रीज मध्ये विशाल. धावसंख्या 26 जुलै प्रमाणे पावसाप्रमाणे इथे पाऊस धोधो वाहतोय, 26 वरती टेपली आहे. दोन गडी बाद झाल्यानंतर सुद्धा आता सामन्याचे इनिंगचे सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत आयुष भोईर आणि विशालने. या जोड गोळीने अनुजवती आक्रमण केलंय, घरामध्ये असेल आम्ही भाऊ वगैरे मैदानात बघणार नाहीये असं जणू का आयुष सांगतोय सर्वांना ज्याने चौकांची हॅट्रिक मारली आहे. अजून प्रयत्न करतोय 4-6 स्ट्रोक उडला ऑन साइडला, काउगॉनच्या जवळ जातोय, दोन फिल्डर होते परंतु एका फिल्डरने चांगलं कव्हरिंग केलं आणि दोन धावा सुद्धा दोन्ही या बॅट्समनने कव्हर केल्या. टाळ्यांचा गजर होतोय खेळाडू कक्षामधून प्रेक्षकांमधून जल्लोष आनंद उत्सव पाहतोय आपण DPLच्या माध्यमातून. धामणगाव प्रीमियर लीग स्पर्धा अगदी परंपरेची स्पर्धा, एकात्मतेची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, संस्कृतीची स्पर्धा, अगदी सर्वांचं बल वाढवण्याची स्पर्धा. दोन पाऊल पुढे आपण घेऊन चला धामणगावला अशी संकल्पना स्पर्धेची पाहतो आपण. युनिट इज द स्ट्रेंथ, एकतामध्ये जो बल आहे, जर तुमच्याकडे एकता असेल तर तुमच्या गावापुढे कुठलाही राव काही करू शकत नाही, म्हणून गाव तो गाव आहे तो आदर्श गाव असावा. या ठिकाणी मोदी होऊन सुद्धा काही करू शकत नाही आहे, कारण तुमचं गाव जर एक पुढे एकरूप असेल तर तुमची ताकद अगदी कोणीही त्या ताकदीला विभाजित करू शकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वर. यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा अगदी उपट शॉट म्हणू शकतो आपण, व्ही शेपमध्ये खेळायचा प्रयत्न होता आयुष भोईरचा आणि त्या ठिकाणी शोधताय चेंडूला, मिसफिल्डिंग झालं, फंबलिंग झालं आणि दोन धावा सुद्धा पूर्ण झाल्या. धावसंख्या 31, 3 षटकाची समाप्ती आणि 2 गडी बाद. सुंदर इथे ताळमेल बघितलं, दोन्ही फलंदाजाचं अगदी चांगलं रूप बघितलं आपण, चांगलं कॉम्बिनेशन बघितलं आणि चांगला अटॅकिंग मुवमेंट सुद्धा त्यांनी दाखवला या तिसऱ्या षटकामध्ये. धामणगाव प्रीमियर लीग पाहतो आपण 2024. आमच्या स्पर्धेसाठी अगदी अनेकांनी मोलाचं योगदान दिलं, आमचे जे ज्याच्यामध्ये ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय महेशजी माळी, रुपेशजी माळी, आम्ही आपले हार्दिक आभार व्यक्त करतोय. सचिनजी माळी साहेबांनी सुद्धा आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 ट्रॉफी दिलेल्या आहेत, आम्ही आपले सुद्धा शतशः आभारी आहोत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीसाठी आम्हाला अगदी सडल हाताने मदत केली आमचे लाडके गोट्या भोईर म्हणजे रोहितजी भोईर, आम्ही आपले सुद्धा आभार व्यक्त करतोय. तसेच रोहित भोईर यांनी आम्हाला अजून बेस्ट बॉलर ट्रॉफी तसेच बेस्ट बॅट्समन ट्रॉफीसुद्धा दिलेली आहे, आम्ही पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतोय. चौथ्या षटकासाठी आकाश येतोय, 40+ बेस्ट बॉलर ट्रॉफीसाठी गौतम पाटील साहेबांनी आम्हाला मदत केली, आम्ही सुद्धा आपले आभार व्यक्त करतोय. तसेच 40+ बेस्ट बॅट्समनसाठी सुद्धा गौतम पाटील दादांनी आम्हाला मदत केली, आम्ही आपले शतशः आभारी आहोत. बेस्ट कॅशसाठी एक सुंदर ट्रॉफीसुद्धा आहे जी आम्हाला रोहित उर्फ गोट्या भोईर साहेबांनी प्रदान केलेली आहे. तसेच सन्मानचिन्ह ट्रॉफी निलेशजी चोरगे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा आपले आभार व्यक्त करतोय. तसेच सर्व इतर दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही दात्यांचे आभार व्यक्त करतो या स्पर्धेसाठी, ज्यांनी आम्हाला अगदी सडल हाताने मदत केली. आणि अजून एक येतोय कास नशिबाचा चौकार आणि आला सुद्धा, चौकार आला रे आला, चौकार आला, धावसंख्या जाऊन पोहोचली चौकाराने 35 वर. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या नितीन पाटील याने, परंतु त्यानंतर जे आक्रमण दाखवलं आयुष भोईर आणि विशालने, अनुज भोईरचं जो आक्रमण केला त्या आक्रमणाच्या माध्यमातून 19 धावा कुठल्या होत्या आणि त्याच धावांना इथे पूर्ण आधी वलय प्राप्त करून देतात. पहिल्या चेडूती इथे चौकार आला आकाश जाधववरती, सुद्धा आक्रमण सुरू झाले. खूपच मोठी आपटी द्यायचा प्रयत्न होता आणि गोकुळ पाटील सर पाहतायत की जास्त अपडबार अलाउड नाहीये,
आणि बाउन्स नव्हे तर तो वाईटचा इशारा, वन फॉर दी ओवरचा सुद्धा इशारा दिलेला आहे बॉलरसाठी की दुसरा बाउन्सर अलाउड नाहीये. धावसंख्या पुढे जात असताना 36 ऑन द बोर्ड. शेवटच्या सामन्यासाठी टॉससाठी येऊन थांबायचं आहे कॅप्टन्स. हो हा सुद्धा ओव्हर पिंच होता, स्ट्रेट ड्राईव्ह अगदी स्क्रीनच्या समोर सुसाट वेगाडे थ्रू द कव्हर्स लाईक अ ट्रेसल बुलेट. जसं एखाद्या बंदुकीतून गोळी निसतावी तसा हा बुलेट शॉट होता. वा फॅन्टॅस्टिक, इट्स अ वाव फॉर रन्स. धावसंख्या 40 बघा रिप्लेमध्ये पाहू शकता, चेंडू अगदी सुकलेला गवताला जणू का आग लावत गेला होता, तो फटका सजवला होता बॅट्समन विशालने. बघा किती वेगाने बॅट रोल ओव्हर केली होती, सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वा सुंदर शॉट, शॉट ऑफ द डे, स्ट्रेट डाऊन फॉर द 4 रन्स. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि विकेट कीपर चेल सोडतोय. बॅकवर्ड पॉइंट कव्हर करेपर्यंत एक धाव तिथे सुद्धा लुटली विशालने. बघा बॅट ड्रिल करून दाखवतो की मी हा फटका चुकवला, हा चेंडू मिस केला जणू काय, कारण चेंडूने बॅटला किस केला होता. एक धाव प्राप्त झाली, धावसंख्या 41 ऑन द बोर्ड. दोन गडी बाद झाले असं वाटत नाहीये की गडी बाद झालेत, किती जबरदस्त पद्धतीने ह्या इनिंगला सजवले या दोन्ही पण आयुष्याने विशालने. पुन्हा एकदा आपटेचा प्रयत्न होता, परंतु हा कडक शॉट आहे आणि तितका सुरेख झेल टिपाचा प्रयत्न केला होता, झेल सोडलाय. क्रिकेटमध्ये पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु तसं काही ते होता दिसत नाहीये. आणि पाहता पाहता वेगाने दोन धाव पूर्ण केल्या बॅट्समन आयुष भोईरने, त्याला आयुष्यमान भवचा वरदान भेटला जेव्हा झेल सोडला. बॉल किती बाकी आहेत? ओके सर, दोन बॉल बाकी आहेत. एक वाईट पडला सर, दोन चौकार, एक सिंगल, एक डबल, एक वाईट. 5 चेंडू झालेत परंतु 4 लीगल आहेत फक्त, म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून स्ट्राईकला आयुष भोईर आहे जो खेळतोय, तब्बल त्याने धावा इथे केल्यात 18. वैयक्तिक धावसंख्या आणि हा मोठा आपट पार. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंच गोकुल पाटील सरांचा. बॅट्समनने अगदी दरारा निर्माण केला आहे, गोलंदाज सुद्धा बचावात्मक बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय. बचाव न करता तुम्ही फाईट दिली पाहिजे, संघर्ष करा, तोंड द्या, समोर जा, तोंड कशी पडू नका. धावसंख्या 44. हो परवणी होती हात खोलायची, परंतु बॅट्समन डिमांड करतात पंचांकडे आणि रनआउट झालाय मिस्टर विशाल बाद. पंचांकडे ऍक्शन करतात परंतु पंच अपील फेटाळत आहेत त्या वाईटची, आणि त्या ठिकाणी संधी साधली म्हणजे रनआउटची, विशाल बाद झाला. परंतु आपली कामगिरी विशालने सुद्धा चोख बजावली आहे, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार, 2 सिंगल, 1 डबल अशा पद्धतीने त्याने धावा केल्या आपल्या संघासाठी 12, आणि तो परतला डगआउटमध्ये. उत्कृष्ट ज्याने कार्य केलं आपल्या संघासाठी 12 धावांचं योगदान. नवीन बॅट्समन शेवटच्या चेंडूसाठी सिद्धेश पोहोचलाय. सिद्धेशला पाहावंच लागेल हा चेंडू, कारण आयुष खेळणार आहे शेवटचा चेंडू असं आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 44 स्थिर आहे आणि हा अगदी बेसबॉल हिट आहे, अगदी चेंडूच्या खाली घुसून फटका मारला कसून आणि चेंडू कोपऱ्यात राहिला बसून, षटकार, जबरदस्त फटका. शेवटच्या चेंडूत आक्रमण पाहायला मिळालं, मस्त पद्धतीने अगदी स्वतःला बेंड केलं होतं, स्वतःला खाली वाकवलं होतं आणि चेंडूच्या खाली घुसला होता बॅट्समन आयुष भोईरने, लाजवाब कामगिरी केली. सीतारामजी म्हात्रे साहेबांनी आम्हाला मदत केली आहे, 2000 आमच्या स्पर्धेसाठी दिलेत सावचे सीतारामजी, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. क्या बात आहे, सबळ हाताने त्यांनी मदत केली आम्हाला. धावसंख्या पोहोचली आहे षटकाराने बरोबर 50 अर्धशतक झाले, टाळा असू द्या अर्धशतकासाठी टीम क्रिशा 11. सीतारामजी म्हात्रे फ्रॉम सावच, ज्याने आम्हाला 2000 मदत केली आहे, कॅश प्राईज किंवा आम्हाला मदत प्रीमियर लीग साठी, आम्ही आपलं शतशः आभारी आहोत. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, तुम्हाला शत आयुष्य लाभो, आयुष्यमान भव. आणि आपण जाऊया आता टॉससाठी. सुरुवातल्या सामन्यामध्ये आव्हाने प्रेक्षक 51 धावांचं 24 चेंडूंमध्ये, आणि पुढचा सामना रंगणार आहे मैदानामध्ये जो असेल मायरा 11 विरुद्ध शिवांशी 11, त्यासाठी आपण करतोय टॉस. खूप खूप धन्यवाद मनोज कारभे सर. सर आपण लगेच जाऊया टॉस बॉक्समध्ये, अख्खा धामणगाव खेळेगा टॉस बॉक्स, दोन्ही कर्णधार आपण देखील यायचं आहे.
मायरा इलेवन त्यांच्या विरोधामध्ये शिवांश इलेवन अशी ही मॅच. दोन्ही टीम्स कर्णधार आपण देखील यायचं आहे. मायरा स्पोर्टचे कर्णधार आलेले आहेत शिवांश कर्णधार यायचं आहे. आकाश मामा टॉस करतील या सामन्याचा. एका बाजूला धामणगाव प्रीमियर लीग, दुसऱ्या बाजूला DPL. नाणं देतो मान्यवरांच्या हातामध्ये. कॉल कोण करणार आहे? श्याम भोईर. धामणगाव प्रीमियर लीग असा कॉल दरम्यान तेच आलेलं आहे. धामणगाव प्रीमियर लीग मान्यवरांना पुन्हा विनंती करतोय, आपण VIP डाईजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. भोईर आपण नाणेफेकी जिंकलेली आहे, मध्यरात्र आहे, काय असेल चित्ररक्षण करण्यामागे काय गेम प्लॅनिंग? गेम प्लॅनिंग अशी आहे की आमचं बॉलर ही चांगले आहेत, तर सामनेवाल्याला कितीचा टार्गेट ठेवतो ते बघण्याचा प्रयत्न करू. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय असता? बॅटिंग म्हणजे मनासारखं झालेलं आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50. थँक्यू. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळा मात्र नाणेफेकी झालेली आहे, नाणेफेकी जिंकलेली आहे ती शिवांश इलेवन कर्णधाराने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आमंत्रित केलेलं आहे ते मायरा स्पोर्ट्सच्या टीमला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉम बॉक्स. तर चला मैदानामध्ये 50 धावा आधीच्या इनिंगमध्ये उभ्या केल्या, 51 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी पाठवायची आहेत. ती जोडी जाणार आहे टीम ओमसाई इलेव्हनच्या माध्यमातून, ज्यांना जिंकण्यासाठी 51 लक्ष आहे 24 चेंडूंमध्ये. ते लक्ष कशा प्रकारे पार करेल की क्रिशा इलेव्हन संघ 50 धावांचं संरक्षण करेल, तुम्हाला हे ऐकवतील आमचे अगदी उभरते समालोचक जू नांदुर्केचे भिवंडीचे सुपुत्र मिस्टर विजय पाटील सर. थँक्यू. धन्यवाद मनोज कर्वे सर. तर दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगली लढत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते दोन टीम्समध्ये. क्रिशा इलेवन त्यांच्या विरोधामध्ये ती ओमसाई स्पोर्ट्स. क्रिशा इलेवन संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 49 धावा धावफलकावरती लावल्या. यावेळा पंचांचा निर्णय वाईट आलेला आहे. अवांतर धावेने तो अकाउंट ओपन झालेला आहे ओमसाई स्पोर्ट्स संघाचं. 51 धावांचं टार्गेट असताना पहिलाच बॉल वाईट, खराब चेंडू हाताळणी. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाज. या खोलीवर टप्प्याचा बॉल, बॅटची आतली कडा घेऊन बॉल ट्रॅव्हल झाला. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू उपस्थित होते, फक्त मेल एकच जाव. मध्यरात्रीमधील रात्री ज्या प्रकाश जोधामधील हे सामने आपण मित्रांनो अनुभवत आहात. DPL धामणगाव प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे. सीताराम म्हात्रे सावत यांच्या माध्यमातून संतोष म्हात्रे यांच्यासाठी, संतोष भोईर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान
रन आउट चा अपील इथे झालं होतं तिसऱ्या पंचांकडे. पंचांनी डिमांड केलं होतं. दरम्यान फलंदाज बाद धावबादच्या माध्यमातून चोरटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु अनसक्सेसफुल राहिले बॅटर. पहिला आदरा बसत असताना इथून मात्र ओम साई स्पोर्ट्स संघाला मोठा आदरा. मी तर म्हणेल भरपूर दारोमदार या बॅटरवरती होती, भरपूर अनुभव देखील या बॅटरकडे आहे. विश्वनाथ ते बाद होत आहेत. दिगंबर यांच्यासाठी हॅट्रिकसाठी 2000 रुपये पारितोषिक आहे. तसेच संतोष भोईर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याला शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्या प्रकारे संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती, डॉट बॉल. दिगंबर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतायत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 51 धावांचं टार्गेट असताना चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, चांगली लेंथवरती आतापर्यंत बॉल हाताळले आहेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये, काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू, वन बाउन्स सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट, चांगला स्ट्रोक सजवत असताना हाफ ऑलिवर घेऊन चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू, 4 धावांसाठी चौकार. संतोष यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग, 51 धावांचं टार्गेट समोर असताना अशा प्रकारची बॅटिंग अपेक्षित आहे आणि तशी बॅटिंग देखील करावी लागेल. 7 धावा धाव फलकावरती, पॉवर प्लेचे षटक सुरू आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत, त्यानंतर लॉंग ऑनला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं वाईट खेळाडू आहेत यावेळेला, मात्र चांगला स्ट्रोक, जबरदस्त शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स, टू बाउन्स, थ्री बाउन्स, सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक, लेग कटर चेंडू हाताळण्याचा जरूर प्रयत्न केला दिगंबर यांनी. 11 धावा धाव फलकावरती या चौकारानिशी. 51 धावांचं टार्गेट समोर असताना चांगली फलंदाजी करतायत संतोष. बॅक टू बॅक दुसरा चौकार, चांगली फलंदाजी. या षटकातील काही चेंडू शेष देखील आहेत. 11 धावा धाव फलकावरती, चांगली बॅटिंग आतापर्यंत दाखवलेली आहे. 51 धावांचं टार्गेट समोर असताना थोडासा दबाव देखील असतो फलंदाजावरती आणि मध्यरात्रीमध्ये रात्रीच्या प्रकाशझुतामध्ये अशा प्रकारचं टेस्ट डाऊन करणं थोडंसं कठीण देखील असतं, परंतु ते सक्सेसफुल करून दाखवायचं असेल तर तुम्हाला इथून बिनधास्तपणे क्रिकेट खेळावं लागेल. यावेळा मात्र काय घडलं आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश पाहायला मिळालं. फलंदाज धाव बादच्या माध्यमातून बाद होत आहेत. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न झाला मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धाव फलकावरती, दुसरा गडी बाद झालेला आहे धावबादच्या माध्यमातून. सुंदर पाटील न्यू बॅटर, नितीन मैदानाच्या आतमध्ये. नितीन याच्यावरती पूर्ण दारोमदार आहे. इथून चांगली बॅटिंग अपेक्षित आहे. मागच्या मॅचमध्ये काहीसा विशेष कामगिरी केली नव्हती नितीन याने, परंतु वेगळा सामना आहे, वेगळे गोलंदाज आहेत आणि त्यांच्यासमोर कशा प्रकारचा पवित्र घेतील, अटॅक करतील. चांगला सामना मित्रांना पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांना आणि प्रेक्षक बघा, सर्व मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक आहेत, आनंद घेत आहेत या सामन्यांचा. धामणगाव प्रीमियर लीग लीग मॅचेस पाहायला मिळतात. संधी आहे प्रत्येक खेळाडूला आपली गुणवत्ता दाखवण्याचा. इथे मात्र
प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय, मग रेग्युलर क्रिकेटर असेल किंवा 40+ क्रिकेटर असेल, अंडर 19 प्लेयर देखील आपल्याला इथे खेळताना दिसत आहेत. एकंदरीत विचार केला तर धामणगावचं पूर्ण परिसरातील सर्व प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. चांगला बॉल, फुलर लेनचा चेंडू होता, सन्मान देण्यास भाग पाडलं. परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळलाय राऊंड विकेटनं आयुष गोलंदाज. एकूण धावसंख्या पाहिली तर 13 धावा. नितीन स्ट्राईक वरती आलेत, पहिलाच बॉल फेस करतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल थोडसे आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन, त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर डीपमध्ये पॉईंटला एक खेळाडू आहे, शॉर्ट पॉईंट, त्यानंतर थर्ड मॅनला एक खेळाडू उपस्थित आहे. एकंदरीत व्यूहरचना पाहिली या सर्व क्षेत्ररक्षणाची या इनिंगमध्ये. आयुष यांच्या ओव्हरमध्ये राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज झालेत. या लोअर फुलटॉस बॉल टर्न केला, मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 15 धावा धाव फलकावरती. इथून डबल सिंगलनं काय फरक पडणार नाही क्रिशा 11 संघाला. त्या उलट जर विचार केला तर ओम साई स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून षटकार चौकार येणं खूप आवश्यक आहे या मॅचमध्ये. ते षटकार चौकार कोण मारेल हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला असेल. राऊंड विकेटने मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आहेत, स्वीकारतील का झेल. आणि इथून मात्र मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धावा दिगंबर यांच्या माध्यमातून बिग मिस्टेक पाहायला मिळाली. हा बघा, स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न केला होता, अँगल प्राप्त करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडूच्या बरोबर रेंजमध्ये आले होते, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आले होते, परंतु झेल ड्रॉप. 4 धावा देखील मिळाल्या. एकंदरीत काय झालं तर इथं संधी देखील मिळाली आणि त्या संधीचं सोनं देखील करण्याची संधी देखील नितीन यांच्याकडे चालून आली आहे. 19 धावा धाव फलकावरती. आता मात्र मॅचमध्ये रंगत. या मॅचमधील टर्निंग पॉईंट ठरू शकतो ही कॅच. पुन्हा एकदा सज्ज झालेत आयुष ओव्हर द विकेटने नितीनसाठी. हा बघा, आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, वाईड ऑफ लॉंग ऑनला बरोबर काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळाडू उपस्थित आहेत. फक्त एकच धाव, एका धावेने धाव फलक पुढे चाललाय. 20 धावा धाव फलकावरती. अजून देखील 51 धावांची गरज आहे, 31 धावांची गरज आहे, सॉरी. मॅचला रंग देणार इथं मात्र प्रेक्षक थोडेसे शांत पाहायला मिळतात. एक्झॅक्टली काय घडेल या मॅचमध्ये सर्वांना प्रश्न पडलाय. पुन्हा एकदा आयुष त्याला सामना करेल. समोर बॅटर आहे, वेलकम समीर ठाकरे, तू देखील हार्दिक स्वागत. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू, दरम्यान फलंदाज बाद, धावबादच्या माध्यमातून अजून एक गडी बाद झालेला आहे. आय थिंक समीर ठाकरे ऑप्शनसाठी गेले होते. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. इथे बघा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, आपण स्क्रीनवरती पाहू शकता. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. अशा प्रकारचे धाव तुम्हाला जर कम्प्लीट करायचे असेल. वेलकम योगेश सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एक 51 धावांचं टार्गेट इथं मात्र कम्प्लीट करण्यासाठी आतोनात प्रयत्न सुरू आहेत. स्ट्राईकवरती प्रदीप, न्यू बॅटर, मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला, त्याच्यावरती पूर्ण दारोमदार आहे. या जोडीवरती मित्र म्हणे आशाभूत नजरेने पाहिलं जाते. हा अपेक्षित देखील आहे, कारण चांगला खेळ मागच्या मॅचमध्ये देखील राहिला होता. प्रदीप आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेटनं गोलंदाज सज्ज, खोलवर टप्प्याचा बॉल, वाडा बॉल,
जबरदस्त बॉल हाताळण्यामध्ये यश मिळवलं. शॉर्ट फाईन लेगला, बॉल ट्रॅव्हल होईल, फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना 22 धावा धावफलकावरती, 2 षटकांचा खेळ इथून माझा संपुष्टात आला. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता 22 धावा, 3 गडी बाद झालेले आहेत. गौतम पाटील यांनी जर झेल घेतला तर महेश माळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावरती 51 धावांचं टार्गेट. तेच डाऊन करत असताना इथून अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. येणारे चेंडू आहेत 12, धावसंख्येची गरज आहे तो अजून देखील 29. निलेश चोरगे यांच्या माध्यमातून देखील गौतम पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी, 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देखील मिळेल. या स्पर्धेमध्ये पूर्णतः विचार केला तर प्रत्येक खेळाडूवरती पैसे लावले जातात. हा प्रोत्साहित करण्याचा खरं तर प्रयत्न केला जातोय. एखादा विकेट घ्यावा, एखादा षटकार चौकार देखील दाखवावा. व्हॉट अ शॉट! चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. मिड विकेटला खेळाडू उपस्थित, स्वीकारतील झेल का नाही? परंतु इथं मात्र झेल धरणीला दान केलंय. झेल ड्रॉप, 2 धावा पूर्ण. बिग मिस्टेक, चुका घडतायत आणि छोट्या छोट्या चुका तुम्हाला नक्कीच पराभवाच्या छायेमध्ये देखील घेऊन जाऊ शकतात. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, चेंडूखाली फिल्डर आले देखील होते. धावसंख्या एकूण आहे 24. 24 धावा धावफलकावरती. सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज झाले ओव्हर द विकेटने. अजून एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे माझा मिड विकेटला खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. अजून एक जेल ड्रॉप. एक्झॅक्टली काय घडलंय? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आता बघा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये, टायांचा कडकडाट आपल्याला ऐकायला मिळतोय. 2 धावा पूर्ण. नशिबाची साथ मिळते आणि असं म्हटलं जातं की नसीब बी बहादुरो का साथ देतीये. बहादूर फलंदाज कामगिरी करेल का? प्रदीप यांच्यावरती 2 बॅक टू बॅक झेल सोडले गेले. संधी मिळालेली आहे प्रदीप याला, त्या संधीचं सोनं करावं लागेल. त्यानंतर नितीन यांना देखील संधी मिळाली. एकंदरीत काय तर दोन्ही बॅटर बॅटरला संधी मिळालेली आहे. ते संधीचं सोनं करतील का हे पाहणं देखील निर्णायक ठरणार आहे. माझ्या अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून येणारे चेंडू आहेत 10. 25 धावेची गरज. व्हॉट अ शॉट! चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. बिग शॉट, स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला. ओव्हर पिच वरती घेऊन फ्रंट फुटला वेगळं केलं आणि त्यानंतर स्ट्रोक सजवला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार. स्लॉट मध्ये अगदी होता चेंडू आणि प्रदीप याने जो प्रहार केलाय, तडाखा दिलाय, चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रदीपसाठी 500 रुपये आलेले षटकारासाठी. गणेश मसे यांच्याकडनं प्रदीपसाठी 500 रुपये आलेले आहेत षटकारासाठी. धन्यवाद, असाच प्रोत्साहन वाढवत राहा खेळाडूंचं. खरं तर खेळाडू पैशासाठी कधीच खेळत नाही, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम जे प्रेक्षक वर्ग करत असतात त्यांचं देखील आभार. 9 चेंडू 19 धावा.
प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन करणं देखील प्रेक्षकांचं काम असतं. प्रेक्षक नसतील तर खेळाडू आपला खेळ त्यांचं आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेला तुम्ही प्रोत्साहन वाढवा खेळाडूचं, नक्की तुम्हाला त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळेल. यावेळेला मात्र बैठक, हा धूम तडाखा, हा तडाखा आहे प्रदीप यांच्या बॅटमधनं षटकार. अजून 500 रुपये आलेले आहेत. पैशांचा पाऊस, गणेश मसे यांच्या माध्यमातून अजून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा, संधीचं सोनं करत आहे प्रदीप. ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळा मात्र त्याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळाले. यावेळेला काय एक्झिक्यूट केला स्ट्रोक, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बैठक शॉट उजवा गुडगा जमिनीला टेकत असताना जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकारांची हॅट्रिक साजरी झाली. तर सीताराम म्हात्रे सावध गावचे उद्योगपती आहेत, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. अजून एक षटकार येईल का आता हा प्रश्न पडला असेल. परंतु दबाव आहे मैदानाच्या आतमध्ये, प्रेशर आहे, गोलंदाजांवरती दबाव आला असेल. ज्या प्रकारे न्यू यंगस्टर गोलंदाज सितेश पुन्हा एकदा सध्या स्ट्राईक वरती. प्रदीप षटकारांची हॅट्रिक होईल का, परंतु क्लीन बॉल, वॉटर बॉल, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. लेग कटर हे समजू शकले नाही आहे, त्रिफला उडवलाय, उद्ध्वस्त केलाय फलंदाज बाद. प्रत्येक बॉलवरती ट्विस्ट पाहायला मिळतोय. रंगतदार सामना मित्रांना, सर्व प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. DPL दामणगाव प्रीमियर लीग पर्व दुसरे, धावसंख्या आहे एकूण 38 धावा आहेत. अजून देखील सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 7-13, 7-12 बरेच क्लिअर झालेले आहेत. 7-13 क्लिअर होईल का असा प्रश्न आहे सर्वांना. 7-12चा ज्या ज्या वेळेला उल्लेख होतो सर्वांच्या नजरा एकमेकांकडे खिळल्या जातात. 7-13 आहे. सात चेंडू येणार आहे, 13 धावांची गरज. समीर ठाकरे या सिच्युएशनमध्ये कशाप्रकारे, बरेचसे बॅटर असतात प्रेशरमध्ये दबावमध्ये येऊन त्यांच्या माध्यमातून खराब खेळी पाहायला मिळते. यावेळेला डॉट चेंडू आला. आता मात्र मॅच इक्वेशन आहे, येणारे चेंडू आहेत 6, धावसंख्येची गरज आहे ती 13. चला कुठल्या प्रकारे टीम मीटिंग घेऊ नका. अजून एक सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे, मायरा 11 त्यानंतर शिवांश 11. दोन्ही टीम्स उत्कंठा शिगेला पोहोचलेले आहे. सामना कोण जिंकणार, मुख्य बॅटर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर इथून नितीन यांच्यावरती जबाबदारी आहे. 6 चेंडू येणार आहेत, 13 धावा इथून पूर्ण करायचे आहेत. इथून चांगली गोलंदाजी होईल का हा प्रश्न देखील पडला असेल. या 13 धावा डिपेंड केल्या जातील का. नवखा गोलंदाज आहे आणि अनुभवी बॅटर समोर आहे, म्हणजे चांगला बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आहे, दुसरीकडे भरपूर अनुभव असलेला खेळाडू नितीन. येणारे चेंडू 6-13 धावांची गरज. 6-13, थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस, व्ही शेपमध्ये थोडंसं आपल्याला फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळाले. लॉंग ऑनला, लॉंग ऑफला खेळाडू, मिड विकेटला, स्क्वेअर लेगला, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट. याला शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला हुक केलाय, चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमेकडे. 4 धावांसाठी चौकार, गुड शॉट, रिप्लेमध्ये पाहू शकता. काय स्ट्रोक सजवलाय, थोडंसं ऑफ स्टिकवरती जाऊन खूप चांगला स्ट्रोक. 4 धावा मिळाल्या, जे इंटेन्शन होतं
ते इथे मात्र पूर्ण झालेलं आहे नितीन यांचं. परंतु आतापर्यंत तब्बल विचार केला तर नितीन या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतात, ज्या प्रकारे त्यांना देखील संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं देखील करताना आतापर्यंत दिसलेत. 5 चेंडू 9 धावेची गरज, सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. यावेळेला मोठा फटका, वॉर शॉट, शॉट ऑफ द नाईट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार, वॉट अ शॉट, ओव्हर पिच बॉल आणि त्याला भिरकावून दिलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार, शॉट ऑफ द नाईट. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला घेऊन चांगला स्ट्रोक सजवलाय नितीन याने. आता मात्र सामना खुला झालाय. आता फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. 48 धावा धाव फलकावरती, 51 धावांचं लक्ष पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगला चेस जाऊन मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिलाय. एकच धाव मिळेल, चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार एक षटकार आल्यानंतर सन्मान देखील देणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये असे बरेचसे आपण सामने पाहिले तर चांगल्या बॉलला सन्मान देणं देखील खूप गरजेचं असतं. खराब चेंडूचा समाचार घेतला जातो ज्याप्रमाणे. आता मात्र मॅच इक्वेशन आहे 3 चेंडू 2 धावेची गरज दोलायमान स्थितीमध्ये. सामना कोण जिंकेल? स्ट्राईक चेंज झालेली आहे. न्यू बॅटर आकाश, काहीही होऊ शकतं, काहीही घडू शकतं या मॅचमध्ये. पूर्णपणे अनिश्चितेने भरलेला हा खेळ क्रिकेट. यावेळेला 11 बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली काय घडलंय? डॉट बॉल, 2 चेंडू 2 धावेची गरज, टाळ्या येत आहेत चिमुकल्यांकडून, टाळ्या येत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक, एक चौकार एक षटकार आल्यानंतर पुनरागमन केलं जात आहे. 2 चेंडू 2 धावेची गरज, एक्झॅक्टली काय होईल? हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज प्रणित. आडवा बॅटनं एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 2 धावा देखील पूर्ण. मॅच फिनिश, विनिंग स्ट्रोक इथून पाहायला मिळाला आकाश याच्या बॅटमधनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, ओम साई स्पोर्ट्स टीमनं सामना जिंकलेला आहे. हार्ड लक क्रिशा 11, 51 धावा इथं मात्र यशस्वीरित्या पार केल्या गेल्या ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि त्या तिथून मात्र महत्त्वपूर्ण वाटा ज्या बॅटरनं उचलला मित्र म्हणेल प्रदीप. 17 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय प्रदीप. चला आपण लगेच यायचं आहे. चला प्रदीप, आपण लगेच यायचं आहे. प्रदीप मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय जे प्रयाग दादा आहेत, आकाश दादा आहेत, त्यांना मी विनंती करतोय आपण मेडल द्यायचं आहे. तसेच सुंदर पाटील यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक प्रदीप साठी, तसेच नितीन साठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकंदरीत आपण पारितोषिक नक्कीच देणार आहोत प्रदीप याला. प्रदीप ठरलेत मॅन ऑफ द मॅच. एक मेडल आपण देणार आहोत, त्यानंतर आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर टी शर्ट आपण देणार आहोत. निलेश पंढरीनाथ चोरगे यांच्या माध्यमातून सामनावीर ट्रॉफी आपण देणार आहोत. त्याचकडून आलेली ही आकर्षक ट्रॉफी
त्यानंतर मेडल देणार आहोत. चांगली कामगिरी केली चेसिंग करत असताना, 17 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर टी शर्ट किरण जयराम शिंगोळे, तसेच अनिल आत्माराम पाटील, त्यानंतर सचिन मारुती माळी यांच्या माध्यमातून जे टी शर्ट आलेलं आहे. त्यानंतर हे प्रदीपसाठी 1000 रुपये आलेले आहेत. त्यानंतर 2 षटकारासाठी देखील 1000 रुपये आलेले आहेत प्रदीप यांच्यासाठी. त्यानंतर नितीन यांना देखील विनंती करतोय, आपण देखील या, आपल्याला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. चेसिंग करत असताना या 2 बॅटरनं महत्वपूर्ण कामगिरी केली. त्यानंतर आपण लगेच जाऊया नेक्स्ट मॅच कडे. मायरा 11 त्यांच्या विरोधामध्ये शिवांश 11. शिवांश 11 संघाने प्रथम नाणेफेकी जिंकलेली आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण कॉम बॉक्स मध्ये चेंज करणार आहोत. मी इन्व्हाइट करतोय समीर ठाकरे, त्यानंतर योगेश सरांना मी विनंती करतोय. हॅलो हॅलो चेक. तर अच्छा रद्दीतरी मात्र ही शेवटची लढत असेल मायरा 11 विरुद्ध शिवांश 11. या दोन संघादरम्यान आपण हा सामना इथे पाहायला मिळेल. नक्कीच जबरदस्त आज रात्रीमध्ये देखील खेळ आपल्याला सर्वांना बघायला मिळाला. DPL धामणगाव प्रीमियर लीग 2024 अख्खा धामणगाव खेळेगा. प्लीज कॉमेंट्री बॉक्स मधून प्लीज जे समोर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की आपण थोडस बाजीला उभं राहायचं आहे. आजचा शेड्यूल आपण जर पाहिला तर अगदी योग्य वेळेवरती मात्र या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि प्रत्येक संघानं मात्र या ठिकाणी वेळेवरती आपली उपस्थिती दाखवली, त्यासाठी सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. सलामी जोडी खेळपट्टीवरती शिवांश 11 आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो सामना पाहतोय मायरा 11. पहिले षटक पप्पू मालिकच्या माध्यमातून मात्र चेंडूची मात्र फेकी पार पडली. पहिल्या चेंडूवरती थोडीशी मिस फिल्डिंग आणि चेंडू पाहू शकाल अगदी डीप कव्हर पॉईंटकडे मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला आणि पाहू शकाल 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनिशी आपण पाहतोय संघाच्या धावफलक्याला सुरुवात झाली आहे. तुम्ही जो सामना पाहतायत मायरा 11 च्या विरोधात शिवांश 11 अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पप्पू सध्या गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट यावेळेला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह चा फटका. मिडॉनला फिल्डर आहेत उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण होतं मात्र 1 धाव इथे पूर्ण झाली आहे. सीताराम म्हात्रे सावध इथे पारितोषिक आलेले आहेत. ज्ञानेश्वर पाटील आता मात्र ऑन स्ट्राईक वरती आहेत आणि प्रति षटकारासाठी सन्माननीय महेश माले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि कुक्षेगावचे उद्योजक सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीशजी पाटील यांच्या वतीने प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज ज्ञानेश्वर पाटील यांना मात्र दिलं जाईल. हो आणि आणखी एक पारितोषिक सीताराम म्हात्रे सावत यांच्याकडनं आलेला आहे. क्लीन बोल्ड जो गोलंदाज विकेट घेणार त्याला प्रत्येक विकेटला 200 आणि प्रत्येक सिक्सरला 200 रुपये दोन्ही संघांना. सुवर्ण संधी फुल टॉस बॉल यावेळेला आपण पाहतोय. वळवल्या बॉलला मिड विकेटला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. धाव संख्या 2 ने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात 5 आकड्यावरती. आज आपण पाहतोय विजय पंचांचा वन शॉटचा देखील इशारा आलाय. म्हणजे एकच धाव विजय पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. DPL धामणगाव प्रीमियर लीग मध्ये त्यानंतर मनोज कारवे सर खरं तर एकच दिवस येणार होते, आजही आले आणि आता उद्या देखील येणार आहेत. तर या ठिकाणी अजून एक पारितोषिक आहे. जर ज्ञानेश्वर पाटीलने जर 1 षटकार जरी लगावला तर वडपेगावचे उद्योजक सन्माने अक्षयजी तारे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राईज दिले जाणार आहे. असं वाटतं की सामना मायरा 11 विरुद्ध ज्ञानेश्वर पाटील आहे असं म्हणायला हरकत नाहीये.
ओ इथे मात्र पावशिकाला थोडीशी बॅकफूटला गेले होते, ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू शॉट फायनलकडे निघून गेला. पंचाचा बाईचा इशारा आणि कुक्षीगावची अगदी माजी पोलीस पाटील काशिनाथ लक्ष्मण पाटील यांची सुपुत्र ग्रामपंचायती कुक्षीचे विद्यमान माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीशजी पाटील यांच्या वतीने प्रत्येक फोरसाठी 500 रुपीज आणि या प्रत्येक षटकरासाठी चिंचोलीचे उद्योजक योगेश पाटील याच्या वतीने ज्ञानेश्वर पाटील यांना 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. म्हणजे आता मात्र या सामन्याची कॉमेंट्री आपण करायचीच नाही आहे, पारितोषिक आहेत तेच आपण अनाऊन्स करूया. हो नक्कीच, ज्या पद्धतीने बक्षीस लागतात प्रत्येकी खेळाडूवरती ज्ञानेश्वर आणि विश्वनाथ सॉरी वसंत ही जोडबोली तुम्ही पाहतायत. पप्पू माले यांना मात्र पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी सचिन माले यांच्याकडून 1000 रुपीज, परंतु बोल्ड घेतला तरच झेलबाज केला तर 500 रुपये. आणि ज्ञानेश्वर पाटील जर षटकार लागला होता त्यांच्यासाठी एका षटकारासाठी तब्बल 5000 रुपये कॅश प्राईज. हा गौतमजी पाटील बोला आपण. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि ज्ञानेश्वर पाटील जर एक सिक्सर जरी लगावला तर गौतमजी पाटील यांच्या वतीने तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे हा जो सामना आहे तो मित्र म्हणेन की एक मैत्रीपूर्ण लढत असेल असंच आपण या ठिकाणी उल्लेख करूया. फार मोठ्या प्रमाणात बक्षीस लागतात. पप्पू पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू थोडस थांबून खेळलेत, हा बॉलीवर घेत असताना ऑन ड्राईव्ह मिड ऑन ला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव इथे पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता रन आउट ची संधी आहे. इथे काय घडलंय आता बघावं लागेल. आणि अखेर फलंदाज धावपाच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. पहिला धक्का टीम शिवान स्पोर्टला. तर या ठिकाणी आपण जर पाहिले तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. पहिल्या पावरीपर्यंत खेळ सुरू होता. पप्पू मालीने मात्र चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी षटक समाप्त केला. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 7 धावा धावफलक्यावरती पाहायला आपल्याला. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती फलंदाज ज्ञानेश्वर पाटील रनआउट